नमस्कार. साडेअकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्याला 7,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची जागतिक बँकेची तयारी. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्राकडून 600 कोटी रुपये. मुख्यमंत्र्यांची राज्यातल्या विविध मुद्द्यांबाबत पंतप्रधानांशी चर्चा. राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. दक्षिण मुंबई कोस्टल रोडच्या अंतिम मंजुरीसाठी अधिसूचना महिन्याभरात निघणार. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिलं आश्वासन. अमेरिकेत कन्सास इथं झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध. आणि उत्तेजक द्रव्यांच्या क्रीडा क्षेत्रातल्या वापर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची जलतरणपटू मायकेल फेल्प्स याची मागणी. आणि आता सविस्तर वृत्त. जागतिक बँकेनं राज्यातल्या 7,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध योजनांची माहिती घेतल्यावर राज्याच्या शाश्वत विकासासाठी जागतिक बँक भविष्यातही सहकार्य करेल असं आश्वासन जॉर्जिवा यांनी दिलं. लोकसहभागातून राबवल्या जात असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्यानं आखलेल्या 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रानं तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली दिली. राज्याच्या विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जो रायगड किल्ला आहे याच्याशी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती जोडलेला आहे. त्याचे खूप मोठ्या प्रमाणात संवेदना या किल्ल्याशी जोडलेल्या आहेत, कारण ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि म्हणून याच्या संवर्धनाकरता आज आम्ही ही बैठक घेतली होती. आणि इतरही गडकिल्ल्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काँग्रेसच्या काळात देखील अनेक वेळा हा प्रयत्न झाला, पण त्याला इतक्या अडचणी होत्या की त्या अडचणीत काही होऊ शकलं नाही. आज आम्ही विशेषत्वाने मंत्री मोदींना विनंती केली की पॉवर्स डेलिगेट केले पाहिजे, कारण हे आताची जी प्रोसेस आहे त्यात 1 रुपयाची खरेदी करायलाही दिल्लीला यावं लागतं. आणि आज त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आमचा जो काही DPR आहे तो मान्य केल्यानंतर सगळे अधिकार हे ते खाली डेलिगेट करणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता रायगड किल्ल्याचं जे काही संवर्धन करायचं आहे ते अतिशय वेगाने आम्हाला करता येईल. रायगडासह राज्यातील गड किल्ले आणि प्रसिद्ध गुहांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलून मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ महेश शर्मा यांचे यावेळी आभार मानले. राज्यात एकूण 336 गड किल्ले असून त्यापैकी पुरातत्व विभागाच्या ताब्यातील 18 किल्ल्यांचं संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम राज्य सरकारनं हाती घेतलं आहे असंही फडणवीस यावेळी म्हणाले. यंदा राज्यात तुरीचं भरघोस उत्पादन झाल्यानं शेतकऱ्यांकडून तूर खरेदीसाठी असलेली मुदत 1 महिन्यानं वाढवण्यात आली आहे. 15 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवण्याची मागणी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तुरीच्या साठवणुकीची गोण्यांची टंचाई दूर करण्याचं आश्वासनही पासवान यांनी दिलं आहे. तसंच खरेदीचे निकषही शिथिल केले आहेत. तूर खरेदीसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा निम्म्यावर आलेल्या तुरीच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं वाशिम जिल्ह्यात 4 ठिकाणी नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरु केली आहेत. मात्र माल साठवायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं प्रचंड प्रमाणात आलेल्या मालाची तोलाई करणं अडचणीचं ठरत आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये तसंच अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि पेप्सिको कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. शीतपेय क्षेत्रातल्या या अग्रणी कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली.
त्यानंतर कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष शिवकुमार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार राज्यातल्या तरुणांना पेप्सिको कंपनीमार्फत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध होणार आहे. मुंबईतल्या कोस्टल रोडविषयीचं किनारपट्टी नियामक क्षेत्र अर्थात सीआरझेडच्या अंतिम मंजुरीचा मसुदा पर्यावरण मंत्रालयाला मिळाला असून त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एका महिन्याच्या आत यासंदर्भातली अंतिम अधिसूचना काढण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्रालयानं दिलं आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री अनिल दवे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी राज्यातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी कोस्टल रोडबरोबरच झुडपी जंगलांच्या प्रश्नासंदर्भातही योग्य निर्णय घेण्याचं सूतोवाच दवे यांनी केलं. सीआरझेड क्षेत्रातल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सुमित मलिक यांनी राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून काल पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं आहे. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय काल निवृत्त झाले. मलिक यांच्या मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ एप्रिल 2018 राहील. ते 1982 तुकडीतले प्रशासकीय अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. दरम्यान स्वाधीन क्षत्रिय यांचा राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून आज शपथविधी होणार आहे. राज्यपालांच्या वतीनं लोकायुक्त त्यांना शपथ देतील. देशाचा विकास दर पुढल्या 2 आर्थिक वर्षांमध्ये 7% राहील असा अंदाज ओईसीडी अर्थात आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेनं व्यक्त केला आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळ लोकांना गैरसोयीला तोंड द्यावं लागेल, पण दीर्घकाळाचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे असं या संघटनेच्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे. केंद्रीय आर्थिक सचिव शशिकांत दास यांनी नवी दिल्लीमध्ये हा अहवाल जाहीर केला. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर महसुलामध्ये वाढ होऊ शकेल, तसंच मालमत्ता संपत्ती या क्षेत्रात सुधारणा होऊ शकणार आहे. वस्तू आणि सेवा कर यावर्षी 1 जुलैपासून लागू करण्याच्या दृष्टीनं सरकारची तयारी सुरू झाल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. केंद्रीय सांख्यिकी संघटनेनंही चालू आर्थिक वर्षाच्या 3 तिमाहीत विकास दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातल्या आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी तसंच आदिवासी कारागिरांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथं वारली आदिवासी हाट उभारण्यात येत आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली. मंत्रालयात सावरा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनामध्ये आदिवासी हाट यासंदर्भात सादरीकरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी बांधवांच्या कला संस्कृतीचं जतन करण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. यामध्ये आदिवासी आणि पारंपरिक कलांचं जतन संवर्धन केलं जाईल आणि त्यांनी बनवलेल्या कलाकृतींची विक्री होईल असं सावरा यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जामनपाडा या आदिवासी गावामध्ये लताबाई गावित या निरक्षर महिलेनं स्वतःचे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधण्याचा नुसता निर्णयच घेतला नाही तर तो अंमलातही आणला. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या सानिध्यात जामनपाडा हे पूर्ण आदिवासी वस्तीचं छोटंसं गाव. या गावातल्या निरक्षर लताबाई गावित मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कुटुंबाला शौचासाठी गावाबाहेर जावं लागतं, त्यामुळे अस्वच्छता होते याची जाणीव त्यांना होती. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं शौचालय बांधायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आदिवासी संस्कृतीत चांदीच्या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व असतानाही त्यांनी वडिलोपार्जित सर्व दागिने गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेल्या 30,000 रुपयातून कुडाच्या आणि कौलारू छपराच्या घरासमोर शौचालय आणि न्हाणीघर बांधलं. माँ पैसे नाही आता पासून माई दागिन गाळे दागिन थोया आणि पैसे लिहिणे आणि छेंडास बांधा काम चालू कर देणं. शौचालय बांधण्यासाठी लताबाईंनी तज्ञांचा सल्ला घेतला आहे.
पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, शोषखड्डा असं शास्त्रोक्त पद्धतीनं शौचालयाचं बांधकाम केलं आहे. त्यांच्या या कार्याची माहिती मिळाल्यानंतर नवापूर पंचायत समितीच्या सभापती सविता गावित आणि गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी शौचालय बांधकामासाठी असलेल्या सरकारी निधीतून 12,000 रुपयांचा धनादेश दिला आहे. लताबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावातल्या महिलांनी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे. तालुक्यामध्ये शौचालय बांधण्याबाबत जनजागृती होत आहे. त्याचाच एक परिणाम म्हणून श्रीमती लताबाई गावित यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून आपल्याकडे शौचालय बांधलेले आहे आणि त्यांचा हा प्रयत्न म्हणजे त्या आपल्या तालुक्यासाठी एक आदर्श मानावा लागेल. लताबाईंनी घेतलेला निर्णय कौतुकास्पदच आहे. त्यांच्या या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेशी संपर्क करून मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्या आणि यशस्वी उद्योजक बना असं आवाहन साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केलं. सातारा जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यातल्या निवडक गावांमधून मुद्रा बँक योजनेचा प्रचार करण्यात येत आहे. एलईडी व्हॅनच्या माध्यमातून या प्रचाराला कालपासून मुद्गल यांच्या हस्ते सुरुवात झाली. देशामध्ये होतकरू आणि बुद्धिमान उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचं स्वप्न साकार करताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून केंद्र शासनानं मुद्रा बँक योजना सुरू केली असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कचनेर इथं क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत माता बाल आरोग्यविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत दाते आणि डॉ प्रशांत घोडके यांनी यावेळी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. या अभियानामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओचं महत्व सांगण्यात आलं. याप्रसंगी प्रश्नमंजुषा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहसंचालक शाहू पाटोळे, विद्यार्थी तसंच सरकारी कर्मचारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातल्या खालापुरी इथं आरोग्य जनजागृती अभियानाचं आयोजन केलं होतं. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी माता बाल मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली तसंच लसीकरणाचं महत्व सांगितलं. कार्यक्रमाला क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायफाये, डॉ आठवले, डॉ खाडे उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं हिंगोली जिल्ह्यामध्ये विशेष प्रचार अभियानाचं आयोजन केलं होतं. यावेळी लसीकरणाचं महत्व, महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी, आहार विहार या विषयांवर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. 2 दिवस सुरू असलेल्या या अभियानामध्ये पाककृती, पोषक आहार प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा यांचाही समावेश होता. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल, बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश वाघ उपस्थित होते. अभियानामध्ये 75 महिला आणि 65 बालकांची तपासणी करण्यात आली. कथा कविता ओव्या यांच्याबरोबरच जनसामान्यांच्या बोलीभाषेचाही अभ्यासक्रमामध्ये विषय म्हणून समावेश करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन साहित्यिक कवी इंद्रजित भालेराव यांनी केलं. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पवार महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी तसंच इंग्लिश विषयांसाठीच्या 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भालेराव बोलत होते. या कार्यक्रमामध्ये 3ही भाषेतल्या शोधप्रबंधांच्या स्मरणिकेचं तसंच डॉ प्रकाश सूर्यवंशी यांच्या हिंदी और मराठी दलित कविता में सामाजिक चेतना या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यशाळेमध्ये जवळपास 350 प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्राध्यापकांनी शोधनिबंध लिहून ते ग्रंथरुपानं सामान्यांपर्यंत पोचवण्याचं आवाहन महाविद्यालयाचे सचिव प्राध्यापक डॉ रामेश्वर पवार यांनी यावेळी केलं. नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन यांची 28 फेब्रुवारी 1928 रोजी जगाला प्रकाशाचं विकिरण अर्थात रामन इफेक्ट या अद्वितीय संशोधनाची भेट मिळाली. या घटनेच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुलभतेने व्हावा या उद्देशाने दरवर्षी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सर चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी फोटॉन कणांचं सुलभतेने वितरण होण्यासाठी महत्वपूर्ण संशोधन केलं. त्यालाच नंतर रामन इफेक्ट या नावानं ओळखलं जाऊ लागलं. रामन यांच्या या संशोधनानंतर 1930 मध्ये नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. विज्ञान क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे रामन हे पहिले भारतीय ठरले. रामन इफेक्ट नुसार एखाद्या पारदर्शी माध्यमातून परावर्तित झाल्यानंतर प्रकाशाचं नैसर्गिक आणि मूळ स्वरूप बदलतं हे सिद्ध झालं. मग ते माध्यम वायू, द्रव आणि स्थायू यापैकी कोणतंही असो. आज मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून विज्ञान सोप्या सहज पद्धतीनं सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज अधोरेखित होत आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा संबंध प्रयोगशाळांशी येतो. त्यामध्ये अधिकाधिक रंजकता आणून विज्ञान हा विषय कंटाळवाणा वाटू नये यासाठी आज शालेय स्तरावर प्रयत्न होण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. राज्याच्या सहकारी क्षेत्राचा विकास साधणारे प्रभावी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी अशी ओळख असलेले नेते वसंतदादा पाटील यांची आज 28वी पुण्यतिथी. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या पद्माळे या गावी जन्म झालेल्या वसंतदादांनी लहानपणीच स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला. 1942 सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांना कडवा विरोध केला. त्यावेळी त्यांना 3 वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला. 1972 ते प्रथम मंत्री झाले. वसंतदादा यांनी 1977 ते 1985 या काळामध्ये 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्राचं नेतृत्व करताना वसंतदादांनी सामाजिक हिताचा विचार करत दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये टाइमलेस लूप या विषयावर चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. चित्रकार जुही कुलकर्णी हिनं ही चित्र रेखाटली आहेत. या प्रदर्शनातून मिळणारा निधी द आई ऑफ लिव्हिंग या संस्थेतल्या गरीब मुलांसाठी मोफत कला शिक्षण घेण्याकरता देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 6 मार्चपर्यंत सुरू राहील. मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा काल सेवानिवृत्त झाले. त्यांना केंद्रातर्फे निरोप देण्यात आला. शर्मा यांच्या कार्यकाळामध्ये दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी घराघरात पोहोचली. त्यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली झालेले अनेक कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तसंच सध्या सुरू असलेले ढोलकी झाली बोलकी, हॅलो डॉक्टर, हॅलो सखी हे कार्यक्रमही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्यकाळात चांगल्या कार्यक्रमांबरोबरच नवरत्न, हिरखणी, कृषी सन्मान, प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यात आले आणि जनमानसात ते लोकप्रियही ठरले. 2000 सालापासून आतापर्यंत मधला काही काळ वगळता जवळपास 10 वर्ष ते मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत होते. केंद्र की एक जैसे कहते ना इसकी इसका वर्क कल्चर इसकी तो यहां काम करने का जो सुख मिला, यहां काम करने का जो भी सौभाग्य मुझे मिला मैं उसको मानता हूं कि मेरे कैरियर में जैसे माता पिता थे मेरे, मैं उनको चुन नहीं पाया. ये केंद्र भी मैं चुन नहीं पाया लेकिन मुझे इत्तेफाक से मिला और बहुत अच्छा केंद्र मिला. तो यहां से जाने का वो दुख रहेगा, हमेशा रहता है, लेकिन यह है कि हर अच्छी चीज का अंत निश्चित है. अमेरिकेमध्ये कन्सस इथं भारतीय अभियंता श्रीनिवासन कच्छ भाटेला याच्या हत्येचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला आहे. व्हाईट हाऊसनंही या हत्येचा निषेध केला असून वर्णद्वेषातून ही हत्या झाल्याचं म्हटलं आहे. अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी आज पहिल्यांदाच अमेरिकी काँग्रेसला संबोधित केलं. अमेरिका कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेषाच्या गुन्ह्यांचा विरोधात आहे असं ते म्हणाले. अमेरिकेमध्ये दहशतवादाला थारा देणार नाही आणि हा देश त्यांचं आश्रयस्थान बनू देणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. मूलतत्ववादी इस्लामी दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कठोर पावलं उचलण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तेजक द्रव्यांचा वापर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी ऑलिम्पिक विक्रमवीर जलतरणपटू मायकेल फेल्प्स यानं केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संघटनेच्या अधिकाऱ्यांसमोर उत्तेजक द्रव्य प्रकरणासंदर्भात सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान त्यानं ही मागणी केली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अमेरिकेच्या बाहेर झालेल्या कोणत्याही स्पर्धांमध्ये उत्तेजक द्रव्य प्रतिबंधासाठी गांभीर्यानं प्रयत्न झाले नाहीत
असं आपल्याला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा वातावरणामुळे प्रतिस्पर्धा खेळाडूंबाबत नेहमीच मनात संशय असायचा असं तो म्हणाला. खेळांमध्ये समानता असायला हवी आणि हे क्षेत्र स्वच्छ असलं पाहिजे अशी अपेक्षा त्यानं व्यक्त केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याला 7,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची जागतिक बँकेची तयारी. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्राकडून 600 कोटी रुपये. मुख्यमंत्र्यांची राज्यातल्या विविध मुद्द्यांबाबत पंतप्रधानांशी चर्चा. राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. मुंबई दक्षिण कोस्टल रोडच्या अंतिम मंजुरीसाठी अधिसूचना महिन्याभरात निघणार. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिलं आश्वासन. अमेरिकेत कन्सास इथं झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध. आणि उत्तेजक द्रव्यांच्या क्रीडा क्षेत्रातला वापर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची जलतरणपटू मायकेल फेल्प्स याची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.